इंडियाची बैठक आहे, इंडियाच्या विषयावरती बोललं पाहिजे. आज सगळे एकत्र आहेत, पण सातत्यानं सामनामधून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरती सातत्याने टीका केली जाते. हा विसंवाद का आहे की कुठेतरी सतत टीका होते आणि तुम्ही जेव्हा आम्ही आमचं वैशिष्ट्य आहे ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो. आणि दुसरा पवार साहेब, पवार साहेब दुसरा प्रश्न असा आहे की साधी गोष्ट आहे, तुम्ही तुम्ही तुमच्या मीडियातनं टीका केली म्हणून आम्ही काम करायचं थांबवायचं का? तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. पण पवार साहेब, शिवसेनेचे नेते मागणी करतात की उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं. आता उद्या शपथ घेतो. पवार साहेब दो चीज आहे सर, क्या बीआरएस अकाली दल और असदुद्दीन ओवैसी की पार्टी को साथ में लाने के लिए आप लोग कोशिश कर रहे हैं, बातचीत चल रही है? पवार साहब बात अभी तक हुई नहीं, मगर अकाली दल की इनकी एक भावना है कि इसमें साथ जा सकते हैं तो हम सोच सकते हैं, मगर इतना वो आसान नहीं है क्योंकि हमारे साथ केजरीवाल है, पंजाब की हुकूमत उनके हाथ में है, कांग्रेस पार्टी की वहाँ नीति अलग है, और इसलिए हम जिससे हमारे डिफरेंसेस बढ़ेंगे ऐसा काम कुछ नहीं करें.